एकीकडे बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे तर दुसरीकडे डाळिंबाच्या निर्यातीविषयी केंद्र सरकारचं ठोस धोरण नसल्यानं डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. पाहुयात इंदापुरातून एक ग्राउंड रिपोर्ट. आपल्या 5 एकर डाळिंबाच्या बागेवर नांगर फिरवण्याची वेळ पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील गोंतोडी गावचे रहिवासी असलेल्या महादेव शिंदे या शेतकऱ्यावर आली आहे. चांगल्या प्रतीच्या डाळिंबांना सध्या प्रति किलो 15 ते 20 रुपये दर मिळत असल्यामुळे डाळिंबाच्या लागवडीवर झालेला खर्चही भागत नाही आणि त्यामुळेच शेंडे यांनी डाळिंबाची बाग मोडून टाकण्याचा निर्णय घेतला. शेंडे यांनी गेली 5 वर्ष तळहाताच्या पुडाप्रमाणे ही बाग सांभाळली. उन्हाळ्यात झाडं जगवण्यासाठी त्यांनी 5 किलोमीटरहून पाणी देखील आणलं. गेली 5 वर्ष त्यांनी डाळिंबाचं उत्पादन घेतलं, मात्र यंदा दरानं घात केला. ह्या वर्षापासून म्हणजे साधारणपणे 9 महिने झालं डाळिंबीला मार्केट साधारण 15 ते 20 रुपयाच्या वर गेलंच नाही. आता जरी किती जरी चांगलं पीक आणलं, साधारण 400-500 ग्रॅम असलं तरी पण त्याला मार्केट 15 ते 20 रुपयाचं मिळत नाही. त्यामुळे आज आम्ही डाळिंब काढण्याचा निर्णय घेतलाय. आता टोटली 3.5 एकर काढले, आता शेवटचं 1.5 एकरावर ट्रॅक्टर चालूच आहे. शेंडे यांच्याप्रमाणेच इंदापूर तालुक्यातील अन्य डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. निमगाव केतकी गावच्या पांडुरंग हेगडे यांनी 7 एकर डाळिंबाच्या बागेवर नांगर फिरवलाय. डाळिंबाचं पीक घेण्यासाठी खतं आणि औषधावर होणारा खर्च पाहता डाळिंबाला प्रति किलो 50 रुपये दर अपेक्षित आहे, मात्र सध्या बाजारात डाळिंबाच्या 23 किलोच्या क्रेटला अवघे 200 ते 300 एवढाच दर मिळतोय. 2000 साला हे डाळिंब लावलं त्या टायमाला 3-4 हजार रुपये 3-4 लाख रुपये एकरी खर्च आहे डाळिंब लागवडीला. लागवड केल्यानंतर 2 वर्षांनी डाळिंबाचं पीक हातात येईल आणि त्या टायमाला थोडं चांगल्या पद्धतीचं पैसे व्हायचं, त्यामुळं बाकीच्या पिकापेक्षा डाळिंब बरं वाटायचं. आणि गारपीट झाल्यानंतर जी परत गारपीटीपासून जे दर पडलं आणि त्याच्यावर परत हे सरकार बदलल्यापासून तर कुठे एक्सपोर्ट व्हायचं काही लक्षण दिसत नाही. दर पडल्यामुळे शेतकरी डाळिंबाऐवजी अन्य पिकांकडे वळू लागलेत, तसंच कीटकनाशकाच्या विक्रीतही फरक पडलाय. इंदापूर तालुक्यात सर्वसाधारण 22,000 एकर डाळिंबाची लागवड अंदाजे आहे, परंतु ह्या 2 वर्षामध्ये त्याला मर रोग आणि डांबऱ्या म्हणून आता एक नवीनच रोग आला आहे. त्याच्यामुळं लोक डाळिंबाच्या बागाच्या बागा काढू लागलेले आहेत. मार्केटमध्ये आता इतकी कंडिशन वाईट आहे चालू कंडिशनला 2017 की आवक एवढी भरमसाठ आहे, त्याच्यामुळं इकरी साधारण किलोला 10-20 रुपये ते 40 रुपयापर्यंत दर मिळतो आहे. त्यातून पण मार्केटला सध्या माल विक्री होत नाही, त्यामुळं लोकांना माल उकरण्यावरती टाकून द्यावं लागत आहे, त्यामुळं शेतकऱ्याचं खूप नुकसान होत आहे. गेल्या 5 वर्षात इंदापूर तालुक्यात ऊसाची जागा डाळिंबाच्या बागांनी घेतली आहे. डाळिंबाच्या पिकातून चांगला फायदा होत असल्यानं शेतकरी डाळिंबाच्या पिकाकडे वळला होता. सध्या तालुक्यातील जवळपास 25,000 एकर क्षेत्र हे डाळिंबाखाली आहे, त्यामुळे इंदापूर तालुक्यानं डाळिंबाचा आगार म्हणून ओळख निर्माण केली होती. अल्पभूधारक ते बडे बागायतदार अशा सर्वांनी डाळिंबाची लागवड केली, त्यामुळेच इंदापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाचं मार्केटही विकसित झालं. इंदापूर तालुक्यातील डाळिंबाची गोडी सातास समुद्रापार गेली आहे. चीनच्या व्यापाऱ्यांनी इंदापुरातील शेतकऱ्यांच्या बागेत येऊन डाळिंबाची खरेदी केली आहे. शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकट आणि पाणी टंचाईवर मात करून बागा जगवल्या. चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना खर्च करणंही परवडत होतं, मात्र गेल्या 2 वर्षापासून दरात सतत घसरण होत असल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय. तेल्या, मर, डांबऱ्या अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत ज्या डाळिंबाच्या बागांनी शेतकऱ्यांना लखपती केलं, त्याच डाळिंबाच्या बागांमुळे शेतकऱ्यांवर उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. जावेद मुलाणी, झी मीडिया, इंदापूर.